टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिने जम्मू येथे झालेल्या इंटरस्टेट सीनियर चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुहेरी गटात रजत पदक मिळवत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2024 पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने जपान देशात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वस्तिकाची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता 3 ते 12 शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथे CKT महाविद्यालयात BMSचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात आणि परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. हाँगकाँग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो, फ्रान्स यासारख्या इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकावले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड आणि नैपुण्य दाखवले आहे. त्यामुळे तिला विराट कोहली फाउंडेशनकडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. स्वस्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. मिशन ऑलिम्पिक 2024 अनुषंगाने भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने स्वस्तिकाला जागतिक दर्जाचा सराव आणि पूर्वतयारी करण्यासाठी जपान देशात सुप्रसिद्ध प्रशिक्षक कुई जियान जिन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयांकडून तिला या प्रशिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. स्वस्तिका नेहमीच चांगली कामगिरी करत आहे, यापुढेही तिची झेप उंचावतच राहील अशा शब्दात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. इंटरस्टेट टेबल टेनिस स्पर्धेमध्ये स्वस्तिका घोष हे जम्मूमध्ये ज्या इंटरस्टेट स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करून जिंकलेला आहे. मनापासून सांगितले अधिक शुभेच्छा.